नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा EMPSC चावडिया यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीमध्ये विचारले जाणारे महत्त्वपूर्ण असे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व हे प्रश्न पोलीस भरतीमध्ये आपल्याला परीक्षेत 100% विचारले जाण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, त्यासाठीच या व्हिडिओमध्ये आपल्याला शेवटपर्यंत बन राहायचं आहे, म्हणजे सर्व प्रश्न कव्हर होतील। आणि मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक करा, कारण आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांपर्यंत पोहोचेल। चला तर पाहूयात पहिला प्रश्न। मित्रांनो, प्रश्न पहिला पाहू शकता आपण। प्रश्न पहिला पहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत असा प्रश्न विचारला आहे, तर त्यामध्ये उत्तर काय आहे मित्रांनो, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। तर प्रश्न दुसरा, महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत, तर महाराष्ट्राचे गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस हे आहेत। मित्रांनो, प्रश्न तिसरा पहा, महाराष्ट्र पोलिसांचे सर्वोच्च पद कोणते असं विचारलंय, म्हणजे पोलीस दलामध्ये सर्वोच्च पद कोणते, तर पोलीस महासंचालक हे सर्वोच्च पद आहे। प्रश्न चौथा पाहूयात मित्रांनो, सध्या महाराष्ट्र पोलीस महासंचालक कोण आहेत असा प्रश्न विचारलाय, तर महाराष्ट्र पोलीस महासंचालक कोण आहेत, तर रजनीश शेठ हे महाराष्ट्र पोलीस महासंचालक आहेत। मित्रांनो, प्रश्न पाचवा, मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत, तर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे आहेत। प्रश्न सहावा पहा, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत असं विचारलेलं आहे, तर मनुकुमार श्रीवास्तव हे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आहेत। प्रश्न सातवा मित्रांनो, राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे, तर राष्ट्रीय पोलीस अकादमी कुठे, हैदराबाद येथे आहे। प्रश्न आठवा, पोलीस खात्यातील डॅडॅसे पद केवळ पदोन्नतीनेच भरले जाते, तर पोलीस निरीक्षक हे पद केवळ पदोन्नतीनेच भरले जाते। प्रश्न नववा, राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणाच्या अखत्यारीत चालते, तर गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य चालते। तर प्रश्न दहावा पाहूयात, प्रश्न दहावा मित्रांनो, एक मिनिट, हा तर प्रश्न दहावा पाहू शकता आपण, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय कोठे आहे असं विचारलेला आहे प्रश्न, तर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय हे हेग नेदरलँड येथे आहे। तर अकरावा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी म्हणजेच MIA ही कोणत्या शहरात आहे, तर पुणे येथे। प्रश्न बारावा, महाराष्ट्रातील कटक मंडळ कोठे आहे असा प्रश्न विचारलेला आहे, तर कामठी देवळाली कुठे, औरंगाबाद। प्रश्न तेरावा पाहू शकता आपण, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण असं विचारलेला आहे प्रश्न, जर आपल्याला असं विचारला भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत, तर अजित डोवाल हे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत। प्रश्न चौदावा, पोलीस स्मृती दिन केव्हा असतो, तर 21 ऑक्टोबर। आपल्याला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, पोलीस स्मृती दिन केव्हा साजरा केला जातो असा, तर आपण किती, 21 ऑक्टोबर हे उत्तर द्यायचे आहे। प्रश्न पंधरावा पाहू शकता, महाराष्ट्र पोलिसांचे प्रतिसाद ॲप कशाशी संबंधित आहे मित्रांनो, तर महिला सुरक्षा संबंधित हे ॲप आहे। प्रश्न सोळावा मित्रांनो, भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत, तर राजनाथ सिंह हे संरक्षण मंत्री आहेत भारताचे। सतरावा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलांचे मुखपत्र डॅडॅस आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र डॅडॅस आहे, तर कोणते, दक्षता हे महाराष्ट्र पोलीस दलाचे काय मुखपत्र आहे। प्रश्न अठरावा, नॅशनल केमिकल लॅबोरेटरीज डॅडॅस ठिकाणी स्थित आहे, तर पुणे येथे आहे। प्रश्न एकोणीसावा, महाराष्ट्र पोलीस दलाचे वृद्धवाक्य कोणते, तर आपण भरपूर वेळेस ऐकले असेल मित्रांनो, तर काय, सदरक्षण आहे, खल निग्रह आहे। विसावा प्रश्न, देशातील दहशतवादी संघटनाचा तपास करण्यासाठी केंद्रीय यंत्रणा कोणती, तर NIA म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणा।
पुढचा प्रश्न पहा, 21वा। इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे असे विचारले तर कुठे आहे मित्रांनो, लियोन पॅरिस येथे आहे। 22वा प्रश्न, रॉ जी की आपली भारताची गुप्तहेर संघटना किंवा संस्था म्हणू शकतो आपण, तर रॉ या भारताच्या बाह्य गुप्तहेर संस्थेच्या प्रमुखपदी कोण सध्या कोण आहेत असा विचारलेला आहे, तर आपल्याला काय उत्तर देता येईल, सामंत कुमार गोयल हे भारताच्या बाह्य गुप्तहेर संस्थेच्या प्रमुखपदी सध्या स्थित आहेत। तर 23वा प्रश्न, महाराष्ट्र पोलिसांचे C60 हे दल कशाचे बिमोड करण्यासाठी वापरले जाते, तर हे नक्षलवाद्याचं बिमोड करण्यासाठी वापरले जाते मित्रांनो। तर यामध्ये आपल्याला सांगू शकतो C60 हे काय कमांडो युनिट आहे मित्रांनो, जे की महाराष्ट्र पोलीस खात्यात अंतर्गत एक नवीन एक डिपार्टमेंट म्हणा किंवा युनिट बनवलेलं आहे, जे की गडचिरोली येथील नक्षलवादाचा खात्मा म्हणा किंवा बिमोड करण्यासाठी हे दल बनवण्यात आलेलं आहे। तर यामध्ये आपल्याला हे विसरायचं नाही आहे, C60 जर असा प्रश्न विचारलेला असेल तर काय असू शकते, तर कमांडो युनिट आहे मित्रांनो, जे की स्पेशल नक्षलवादाचा खात्मा करण्यासाठी कुठे गडचिरोली येथे त्यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे मित्रांनो। ओके चला तर पाहूयात पुढचा प्रश्न। चोवीसावा प्रश्न, सरदार पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोणत्या शहरात आहे, तर हैदराबाद येथे आहे। तर 25वा प्रश्न, सातारा पोलिसांच्या छेडछाड विरोध पथकाचे नाव काय आहे, मित्रांनो हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे जे की आपल्या पोलीस भरतीमध्ये विचारला जाऊ शकतो, सातारा पोलिसांच्या छेडछाड विरोध पथकाचे नाव काय, तर निर्भया हे नाव आहे। पुढचा प्रश्न, कोणते दल केंद्रीय पोलीस दल आहे असं विचारलेलं आहे, तर इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि आपल्याला माहिती पण असायला पाहिजे, CRPF, BSF आणि ITBP, आपल्याला याचे फुल फॉर्म माहीत असतील नसतील तर माहिती करून घ्या मित्रांनो। पुढचा प्रश्न पहा, 27वा, महाराष्ट्र पोलीस दलातील चालू असलेली CCTNS सिस्टम डॅडस आहे किंवा डॅडस असा विचारलेला आहे, तर असा प्रश्न आला तर क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम असा आहे, याचं पूर्ण संक्षिप्त रूप हे आहे मित्रांनो, किंवा याचं फुल फॉर्म म्हणू शकतो आपण, पोलीस खाते हा डॅडस सूचीतील विषय आहे तर राज्य सूचीतील आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा कधी पण, आणि याचं उत्तर आपल्याला हेच द्यायचं आहे। 29वा प्रश्न, भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न विचारला आहे, तर काय उत्तर द्यायचं आपला, तेलंगणा येथे आपलं हे काय राष्ट्रीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात, तेलंगणा राज्यात आहे। पुढचा प्रश्न, 30वा प्रश्न, भारतीय लष्करामध्ये अतुलनीय शौर्याबद्दल दिला जाणारा सर्वोच्च सन्मान कोणता, तर अशोक चक्र हा आहे मित्रांनो। भारतीय लष्करामध्ये अतुलनीय शौर्याबद्दल दिला जाणारा सर्वोच्च सन्मान कोणता असा प्रश्न विचारला, तर मित्रांनो आपला उत्तर द्यायचा अशोक चक्र हा भारतीय लष्करामध्ये अतुलनीय शौर्याबद्दल दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे मित्रांनो। 31वा प्रश्न, राज्य राखीव पोलीस दलाचा वर्धापन दिन कधी साजरा केला जातो असा प्रश्न विचारलेला आहे, कशासाठी विचारला हा ध्यानात ठेवा मित्रांनो, राज्य राखीव पोलीस दलासाठी हा वर्धापन दिन कधी साजरा केला जातो असा प्रश्न आहे, तर 6 मार्चला हा दिन साजरा केला जातो, कोणता वर्धापन दिन कोणाचा, तर राज्य राखीव पोलीस दलाचा। तर 32वा प्रश्न, पोलीस पाटलाची नियुक्ती डॅडॅशनुसार केली जाते, तर काय यामध्ये कशासाठी काय प्रश्न विचारला आहे पहा मित्रांनो, पोलीस पाटलाची नियुक्ती डॅडॅशनुसार केली जाते, तर यामध्ये पहा महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कधीचा आहे तो अधिनियम, तर 1967चा। तर पुढचा प्रश्न पहा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत मित्रांनो, जे की पोलीस भरतीला हमखास विचारले जाऊ शकतात, आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा। हा प्रश्न पहा, 33वा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देश काय पहा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निदर्शक म्हणून डॅडॅस हे चित्र आहे, तर काय आहे मित्रांनो, आपण पाहिलं असेल हाताचा पंजा, काय पहा हाताचा पंजा आहे।
चौतीसवा प्रश्न, पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षण केंद्र कुठे आहे असं विचारलं आहे. पोलिसांचे जे उपनिरीक्षक प्रशिक्षण केंद्र कुठे, नाशिक येथे आहे. पुढचा प्रश्न 35वा, पोलीस दलातील सर्वात खालचे पद कोणते. आपण वर पाहिलं होतं सर्वोच्च पद, पोलीस महासंचालक हे सर्वोच्च पद होतं मित्रांनो पोलीस दलातील, तर सर्वोच्च पद होतं, त्यानंतर आता कोणतं सर्वात खालचे पद, तर कोणते आहे पोलीस शिपाई हे सर्वात खालचे पद आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आपल्याला हेच उत्तर द्यायचं आहे, पोलीस दलातील सर्वात खालचे पद कोणते, तर पोलीस शिपाई. पुढचा प्रश्न पाहूयात मित्रांनो, 36वा प्रश्न पहा, राज्य राखीव पोलीस दलाचे महाराष्ट्रात एकूण किती गट आहेत असं प्रश्न विचारलेला आहे, तर 16 गट आहेत. 37वा प्रश्न, महाराष्ट्रातील राज्य राखीव बल पोलीस कायदा कधीचा असा प्रश्न विचारलेला आहे, तर 1951चा. काय आहे कायदा, महाराष्ट्रातील राज्य राखीव बल पोलीस कायदा कधीचा आहे, 1951चा. आणि वरी आपण प्रश्न पाहिला होता C60 दलाचे म्हणजेच कमांडो युनिटचे, जे की नक्षलवादाचा खात्मा करण्यासाठी कोठे, गडचिरोली येथे आपण स्थापन करण्यात आलेले आहे, जे की पोलिसांचाच एक भाग आहे, तर तो कोठे, त्याचं काय दिलेलं आहे, ब्रीदवाक्य विचारलेलं आहे मित्रांनो, तर वीर भोग्या वसुंधरा हा त्या दलाचा काय, C60 दलाचा ब्रीदवाक्य आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला, C60 दलाचे ब्रीदवाक्य डॅडॅस आहे, तर वीर भोग्या वसुंधरा. मित्रांनो हे प्रश्न आपल्याला समजले असतील, व्हिडिओ जर आपल्याला जर आणखी बघायचा झालं तर आणखी एक वेळेस पहा, जे की आपल्याला पोलीस भरतीमध्ये हमखास यश किंवा आपले मार्क फिक्स करण्यासाठी मदत करेल. आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो पोलीस भरतीच्या दृष्टिकोनाने. आणि आपण या व्हिडिओमधील आपल्याला जे प्रश्न आपल्याला नवीन होते ते पण आपल्याला कळाले असतील, जे आपल्याला काही महत्त्वपूर्ण प्रश्न वाटत असतील त्यामध्ये. त्यामुळे मित्रांनो आपल्या हा व्हिडिओला लाईक करा. आणि मित्रांनो आपले जे पोलीस भरतीचे हे जे प्रश्न आहेत आपण रोजच्या रोज आपण घेणार आहोत, तर आपण या चॅनलवरती जर नवीन असाल, जे नवीन असणाऱ्या विद्यार्थ्यांनी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना पण या व्हिडिओची लिंक शेअर करा व आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.